अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भाजपा पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात येत आहे। तसेच आज जामनेर शहरात देखील माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीसाठी नगरपालिका चौक या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। महाविकास आघाडी सरकारने दुधाच्या दरात वाढ करण्यासह युरिया खताचा मुबलक प्रमाणात पुरवठा शेतकऱ्यांना करावा अशी मागणी या आंदोलनात करत या आशयाचे निवेदनही जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले। अशा पद्धतीनं आपण एक आता भारतीय जनता पार्टीचं आपलं एक लक्ष आहे मित्र, आपलं एक तिसरं आंदोलन आहे, एकाच वर्षात आपलं एक तिसरं आंदोलन या ठिकाणी आहे। आपण उद्याच्या कातडीनं असलेल्या सरकारला गेला पाहिजे। भारतीय जनता पार्टीचा कधी नव्हते इतके भाव आज दुधाचे या ठिकाणी पडलेले आहेत। दूध उत्पादक शेतकऱ्यांचे इतके वाईट हाल चाललेले आहेत की त्याबद्दल न बोललेलं बरं। गेल्या काळामध्ये आपलं 5 वर्ष सरकार होतं त्यावेळेला आपल्या आठवत असेल, ज्यावेळेला दुधाचे भाव पडले त्यावेळेला आपण लगेच अनुदान दिलं, शेतकऱ्यांना मदत केली, दूध भुकटी दुधाची पावडर जी आहे त्याला अनुदान दिलं। परंतु शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी जिवंत ठेवलं। परंतु या सरकारमध्ये गेल्या किती 4-5 असतो आपल्याकडे दुधाला भाव नाहीये। सतत आपण मागणी करतो, विरोधी पक्ष म्हणून आपण मागणी करतो, शेतकरी मागणी करतायत, संघटना मागणी करतायत, परंतु या सरकारला मात्र कुठेही घाम फुटत नाहीये। कुठेही यांना एक रुपया अनुदान द्यायला दुधाला या ठिकाणी तयार नाहीये। आणि म्हणून जनावरं असतील, दूध शेतकरी असतील यांची मोठी परवड या ठिकाणी राज्यामध्ये चाललेली आहे। आपण या ठिकाणी बघतोय की गेल्या 6-7 महिन्यापासून ज्यावेळेला सरकार या ठिकाणी राज्यामध्ये आलं, सुरुवातीला यांनी सांगितलं बांधावर जाऊन आम्ही तुम्हाला आता खत देणार आहोत, बांधावर जाऊन पिकवून देणार आहोत, बोगस बियाणं यावेळेला आम्हाला मिळालं,
खताच्या बाबतीमध्ये आता जिवारे केवढ्या मिळत कंपनी बरोबर झाल्या, छाती बरोबर झाल्या, अजून युरिया आम्हाला मिळत नाही. एकेका थैलीसाठी दिवस दिवस भर त्या ठिकाणी आपण व्यापाऱ्यांकडे शेतकरी संघामध्ये लागलेले होतो. मला वाटतं इतके वाईट दिवस शेतकऱ्यांना कधी झाले नाहीत. इतके वाईट दिवस आज या ठिकाणी शेतकऱ्यांना या राज्यामध्ये आलेले आहेत. शिवसेनेचं सरकार आहे, काँग्रेसचं सरकार आहे, राष्ट्रवादी सरकार आहे, ती तीन चाकी रिक्षा आहे, परंतु या रिक्षामध्ये हँडल कोणाच्या हातात आहे, ब्रेक कोणाच्या पायात आहे, क्लच कोणाकडे आहे, गिअर कोणाकडे, काही समजत नाहीये. इतकी वाईट अवस्था शेतकऱ्यांची कधी झाली नाही. गेल्या काळात तुम्ही बघितलं असेल, आपण तूर खरेदी केली, तू इथे वापरलं तेव्हा 25 वर्षामध्ये तूर खरेदी केली असेल, आणि तूर आपण एकट्या एका वर्षामध्ये या ठिकाणी खरेदी केली, 4 महिन्यामध्ये खरेदी केली. आपण कापूसवर जेव्हा वापरले तेव्हा कोणा कापूस घेतला, मका खरेदीच्या बाबतीमध्ये आपण 1750-1800 भावने मका संपूर्ण क्षेत्राचा विकत घेतला बाहेर भाव पडले असताना, परंतु यावेळेला मक्याला बाहेर मार्केटमध्ये 1000-1100 रुपये भाव आले, परंतु 1800 रुपये अभिभाव या ठिकाणी असताना सुद्धा केंद्राची आपण परवानगी घेतली असताना सुद्धा राज्य सरकारने मका खरेदी या ठिकाणी केला नाही. कापसाच्या बाबतीमध्ये 1000-1000 रुपये मार्केटमध्ये भाव कमी पडला, 82 रुपये 4000 बाहेर भाव या ठिकाणी 55-56 रुपयाचा रबी भाव असताना या ठिकाणी आम्हाला 1200-1400 रुपये भावने कापूस शेतकऱ्यांना विकावा लागला. आणि एक मोठी खड्डा या ठिकाणी सरकारने कापूस उत्पादक असतील, मका उत्पादक असतील, धान उत्पादक असतील, हरभरा असेल, तूर असेल, एक सुद्धा या ठिकाणी खरेदी या ठिकाणी केली नाही. मला वाटतं कापसाची तर 5% सुद्धा खरेदी झाली नाही, मक्याची 2-3% सुद्धा खरेदी झाली नाही. शेतकऱ्यांच्या घरामध्ये माल पडलेला आहे आणि 50% दरामध्ये हा माल आता विकावा लागतोय आम्हाला. अरे शेतकऱ्याला जेवढा खर्च झाला तेवढा सुद्धा या ठिकाणी निघाला नाही, आणि मोठी वाईट अवस्था शेतकऱ्यांची या ठिकाणी झाली. म्हणजे शेतकऱ्याला खतं नाही या ठिकाणी, त्यांना बियाणं चांगलं नाही या ठिकाणी, त्यांच्या मालाला भाव नाही, विजेचा प्रश्न कसा आहे, ट्रान्सफॉर्मर मिळेल की महिनाभर ट्रान्सफॉर्मर मिळत नाही, लोड शेडिंगचा प्रश्न निघालेला आहे. मला वाटतं एक नाही तर सगळ्या भागीदार तयार झालेले आहेत, पण सरकार लक्ष द्यायला तयार नाही. कोविड सारखं संकट आहे, मुख्यमंत्री बाहेर निघायला तयार नाही. ते म्हणता मात्र एवढे अडवान टेक्नॉलॉजी आली तर उपाय काय, मी घरात बसूनच सगळं करेल. आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री घराच्या बाहेर निघायला तयार नाही, एक मंत्री कुठे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये भरायला तयार नाही, कुठे तयार नाही, स्वतः ड्रायव्हिंग करत पुणे मुंबईला जात आहेत, मला कळतच नाही. आजच्या काळामध्ये मी बघितलं की मुख्यमंत्री गाडीत बसले की 4-4 महिने सोबत बसायचे, फायली घेऊन बसायचे, चर्चा करायच्या, एक मिनिट सुद्धा मागच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी नव्हता, एक मिनिट सुद्धा आपण नव्हतो रिकामा. आणि यावेळेला आमच्या मुख्यमंत्र्यांना एवढा फावला मिळाला की ते मुंबई पुणे 4-4 तास स्वतः ड्रायव्हिंग करतात आणि एकट्या गाडीमध्ये बसून त्यात कामात शिल्लक राहिलेलं नाही, कामच राहिलेलं नाही. आता कामच करायचं नाही, निर्णय घ्यायचे नाही, काय होणार अवस्था आहे राज्याची. आणि म्हणून या ठिकाणी राज्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. कोरोनावर तुम्ही नेहमी व्यवस्थित प्रमाणात त्या ठिकाणी नियोजन करू शकले नाही, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही, काही करत नाहीये तुम्ही. सगळ्या दोन आता रोग जलक्षोभ तयार झालेला आहे, तरी सुद्धा मी किती चांगलं काम करतोय, शेत आणण्याची म्हणजे व्यवस्थितपणे बांधण्याचं काम या ठिकाणी मुख्यमंत्री आणि सरकार या ठिकाणी करत आहे. 3 पक्षाचं सरकार आहे, रोज मार्केट चालले आहेत. तुमचे अधिकार किती, आमचे अधिकार किती, आम्हाला काय, तुम्हाला काय मिळतंय, याचं सगळे वाद चाललेले आहेत. पण तो सामान्य माणसा विषयी कोणालाही कळवा राहिलेला नाही, खरेदी राहिलेला नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज आपल्याला आंदोलन करावं लागतंय. आज आपण बघितलं असेल राज्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये 14 इंच पैसे परत, त्याच्यावर तो व्याज भेटलाय ते सुद्धा परत, 25 पत्रामध्ये अर्धे कामं झाले, भिक्षी राहिल्या, स्लॅब राहिल्या, त्याचे पैसे परत, काही नाही. शेततळे गेले, रस्ते गेले, शाळा खोल्या गेल्या, एक रुपया सुद्धा आता राज्यामध्ये पुढे तालुक्याला जिल्ह्याला या ठिकाणी मिळत नाहीये. एक रुपया सुद्धा ते काढून जाऊ द्या, आपण जाऊ द्या. एक रुपया सुद्धा आपल्या सरकारने मंजूर केलेल्या त्या सुद्धा रद्द होत आहे. पण तुम्ही करता का, देणार काय त्या मला, एक रुपया सुद्धा सरकारने हे द्यायला तयार नाही. आपल्या वाघोरच्या धरणावर 40 गावाची योजना तयार झालेली आहे, धरणात पाणी आहे, इलेक्ट्रिसिटी आपण त्या ठिकाणी तयार केली, त्या स्टेशन केलं, तिथे सगळे योजना झालेले आहेत, संबोधन झाले, टाके उभारलेले आहेत, पायपलाईन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रत्येक गावाला गेलेले आहेत. पण काय मिळतंय, फक्त शेततळे करायचे, 900 कोटी रुपये खर्च केले 50 कोटी रुपयासाठी, आता ही योजना बंद करून टाकली. आज जर 50 कोटी मध्ये सगळे शेततळे झाले असते, शेतकऱ्यांना 24 तास पाणी मिळालं, या तालुक्यात मिळालं, परंतु ती योजना सुद्धा बंद करून टाकली. म्हणजे 900 कोटी खर्चाने त्याचं व्याज देत चालेल, पण 50 कोटी मी देणार नाही, ही भूमिका शासकीय ती सगळ्याच ठिकाणी आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपण ज्यादा आपण तापीचं पाण्यावरून आपण भाकरी योजना केली होती सुरू 1500 कोटी रुपयाची, ती सुद्धा बंद करून टाकली आहे.
जिल्ह्यातल्या सगळ्या योजना ठप्प झालेल्या आहेत, आता शेतकऱ्यांसाठी काही करायचंच नाही ही भूमिका या शासनाची या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला वाटतं की या शासनाचा निषेध करावा तेवढा थोडा आहे, थोडाच आहे. आणि म्हणून यासाठी आता भारतीय जनता पक्षाने इतक्या वेळ मी म्हटलं कोरोना आहे कोरोना आहे, पण ते गिरजेच थांबायचं. शेतकऱ्यांना खतं मिळत असतील, बियाणं मिळत असेल, तुझा माल तुम्ही खरे करा, तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे. आज आम्ही या ठिकाणी सुधारणा भावाच्या संदर्भामध्ये युरियाच्या संदर्भामध्ये रस्त्यावर उतरलेलो आहोत. शासनाला तर निवेदन आहे की तुम्ही या ठिकाणी याची लगेच दखल घ्यावी, लगेच शेतकऱ्यांना न्याय द्यावा, तुम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्यावा. आणि हे जर झालं नाही तर पुढच्या काळामध्ये आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल. आम्ही आंदोलन कसं करतो याची सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे. आज आपण प्रमुख कार्यकर्त्यांना फक्त गाड्या फटफट्या घेऊन म्हणून सांगितलेलं आहे. ज्यावेळेला गावागावातून आपण गाड्यातून लोकांना बोलू त्यावेळेला मग या ठिकाणी किलोमीटर भर जागा पुरणार नाही. एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन आम्ही या ठिकाणी करू. परंतु प्रधानमंत्री आम्ही या सरकारला सांगतो की या शेतकऱ्यांना न्याय द्या, दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या, त्यांना युरिया द्या. कापसाची मुदत अजून सुरू आहे, ऑक्टोबर पर्यंत आहे, पण केंद्र पण झाले आहेत. दम भरला, दम भरला म्हणजे मी त्याला म्हणतो तर येत होतो बघतोय म्हटलं करणार नाही सुरू, घेणार नाही माल, कसा घेणार नाही. बहुधा रामेश्वर पाटील पडेल माझी जीव तयार आहे, माल पडलेला आहे, हा खरेदी करत नाही. आज मी त्याचा उठे बरं जर त्यांनी उद्या सुरुवात नाही केली तर मग मी स्वतः त्याच्याकडे जास्ती लक्ष देणार आहे. म्हणजे तुम्ही अशी मनमानी करून चढणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना आधी संदर्भामध्ये आम्ही शासनाला निवेदन देणार आहोत. यानंतरही जर याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर निश्चित आपल्याला तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करावं लागेल. त्यावेळेला मोठ्या संख्येने आपल्या सर्वांना या ठिकाणी हजर राहावं लागेल असं आवाहन मी या ठिकाणी आपल्याला करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.